नमस्कार, मी आशिष पवार. नमस्कार महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. माहूरचे वैभव नयनरम्य यात्री निवास उद्घाटनाच्या प्रतीक्षेत. भाविकांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेल्या यात्री निवासाचे काम पूर्ण झाले आहे. या यात्री निवासात तळमजल्यावर 20 रूम्स असून 4 मोठे प्रशस्त प्रतीक्षागृह आहेत. निसर्गाच्या सान्निध्यात असलेले सदरील यात्री निवास भाविकांसाठी त्वरित सुरू करावे अशी विनंती भाजपचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य विजय आमले, भाजपचे माजी तालुका सरचिटणीस नंदकुमार जोशी, किशोर जगत, दत्तात्रय अर्गुलवार, संजय पंदोरे, संजय शेडमाके, पत्रकार वसंत कपाटे, राम दत्तरी, राजू दराडे यांनी पर्यटन राज्यमंत्री तथा यवतमाळचे पालकमंत्री नामदार मदनजी येणावार यांची त्यांनी निवासस्थानी 27 ऑगस्ट रोजी भेट घेऊन एका निवेदनाद्वारे म्हटले आहे. त्या अनुषंगाने मुंबईचे OSD धामणे यांनी मंगळवारी माहूर येथे भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. नुकतीच माहूर विकास संदर्भात मुख्यमंत्री महोदयांच्या पर्यटक राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक देखील घेतली आहे. हे विशेष आम्ही माहूर येथील नुकतीच नव्याने पर्यटन विभागातर्फे प्राधिकरणामध्ये मंजूर झालेली यात्री निवास एक बिल्डिंग बांधण्यात आली. ती माहूरच्या रेणुकादेवीच्या आणि किल्ल्याच्या पायथ्याशी अतिशय निसर्गरम्य ठिकाणी झालेली ही वास्तू येणाऱ्या भाविक भक्तासाठी या ठिकाणी राहण्याची अत्यंत दर्जेदार व उत्तम व्यवस्था शासनातर्फे करण्यात येत आहे. या माहूरहून राजू दराडेसह ब्युरो रिपोर्ट. नमस्कार महाराष्ट्र.